राज्य सरकारनं जलजीवन अभियानासंदर्भात आज आपला वार्षिक कृती आराखडा जाहीर केला जलजीवन अभियान ही केंद्र सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे ग्रामीण भागातल्या प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणी पुरवणं हा या योजनेचा उद्देश आहे सध्या राज्यात सुमारे एक कोटी बेचाळीस लाख कुटुंब ग्रामीण भागात राहतात त्यापैकी फक्त एक्क्याण्णव लाख म्हणजे चौसष्ट टक्के कुटुंबांना नळाद्वारे पाणी मिळतं उर्वरित कुटुंबांनाही नळाद्वारे पाणी पुरवण्याचं लक्ष राज्य सरकारनं ठरवलं असून त्यासाठी विविध उपाययोजना या कृती आराखड्यात नमूद केल्या लक्ष साधण्यासाठी दोन हजार वीस एकवीस या आर्थिक वर्षात राज्य सरकारला केंद्राकडून एक हजार आठशे अठ्ठावीस कोटी ब्याण्णव लाख रुपये मंजूर झाले होते पण या आर्थिक वर्षात राज्याला फक्त सत्तावन्न कोटी रुपये प्राप्त झाले आणखी एक हजार कोटी रुपये लवकरच केंद्राकडून राज्याला मिळणार आहेत असं या आराखड्यात म्हटलं आहे निश्चित केलेलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्य सरकार विविध स्तरांवर अनेक लोकांना खास प्रशिक्षण देणार आहे पावसाच्या पाण्याची योग्य साठवण भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवणं पाण्याचा पुनर्वापर आदी गोष्टींचा या प्रशिक्षणात समावेश असेल असंही या आराखड्यात म्हटलं आहे